या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। बार्शीचे विद्यमान अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांची सध्याची स्थावर त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा अनेक पटीने अधिक आहे, याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू करावी असे आदेश न्यायालयाने दिलेत अशी माहिती तक्रारदार भाऊसाहेब आंदळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आमदारांनी बार्शी शहर तालुक्यात आपल्या हस्तकांमार्फत वचक बसून बेकायदा व्यवसायकांना पाठिंबा दिला, त्यांची नक्कीच स्थावर किती याबाबत आपण माहितीच्या अधिकारात माहिती घेतली आह। त्यानंतर CBI आयकरसह 17 शासकीय यंत्रणांकडे तक्रारी दाखल केल्या, मात्र याची दखल घेतली गेली नाही। एक मोटारसायकल आणि 7 एकर जमीन राजकारणात येण्यापूर्वी त्यांच्याकडे होती, आज त्यांच्या नावे शेकडो कोटींची मालमत्ता, शेकडो एकर जमीन ही सर्व भ्रष्ट मार्गाने गोळा केली असं भाऊसाहेब आंदळकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या पिटिशनात म्हटले आहे। अँटी करप्शनकडून याबाबत चौकशीचे आदेश असतानाही चौकशीत दिरंगाई होत असल्याची खंत व्यक्त करून आंदळकर म्हणाले, आपल्याला आमदार आणि त्यांच्या समर्थकांकडून धमक्या येत आहेत, न्यायालयापुढे हे सर्व सादर केल्यानंतर न्यायालयाने अँटी करप्शन विभागाला चौकशी करून अहवाल द्या आणि कारवाई करा असे सांगितले असल्याची माहिती भाऊसाहेब आंदळकर यांनी दिली आहे। पाहुयात त्यांनी काय आरोप लावले आहेत तो व्हिडिओ। आंदळकर, माजी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर SCB पुणे ग्रामीण, सध्या शिवसेना बार्शी, शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी या ठिकाणी बार्शीमध्ये शिवसेनेचं 80% समाजकारण 20% राजकारण या पद्धतीने काम करतो आहे। 2011 नोव्हेंबरपासून मी आणि माझा मुलगा दीपक भैया आंदळकर शिवसेनेचं काम करतो। ज्यावेळेला शिवसेनेचं काम करायला सुरुवात केली त्यावेळेला त्या ठिकाणी असणारे जे राजकीय नेते आहेत ते आत्ताचे आमदार राजेंद्र राऊत आणि माजी आमदार आणि मंत्री दिलीपजी सोपल या दोघांचं या ठिकाणी 40 वर्षापासूनचं अस्तित्व आणि राजकारण या ठिकाणी चालू आहे। गावागावामध्ये जे गट आहेत 2-2 गट पडलेले आहेत, अनेक युवक या ठिकाणी गुन्ह्यामध्ये म्हणजे काय भरडले गेलेले आहेत। या बार्शी तालुक्याचा इतिहास या ठिकाणी बिहार पुढे होतो का काय अशी परिस्थिती या ठिकाणी एक माजी पोलीस अधिकारी या नात्याने मला वाटू लागली। याचं मूळ कारण या ठिकाणी पाहिलं असता या बार्शी शहरामध्ये अवैध धंद्याचा सुळसुळा, दारू जुगार मटका क्लब गोवा गुटका 2 नंबरची दारू व्यसन व्यवसाय आणि सावकारी आज ह्या गेल्या 4 महिन्यामधला रेकॉर्ड आहे। 50 तरुणांनी या ठिकाणी आत्महत्या बार्शीमध्ये केलेल्या आहे। याचं मूळ कारण सावकारी आणि अवैध धंदे आणि पैशानं म्हणजे काय म्हणतात त्याला विकास बार्शीचा झाला नाही, बार्शीचा विकास न होता नेत्यांचा विकास झाला। 95 साली ज्या व्यक्तीकडे आजचे आमदार आहेत 1 SD गाडी आणि 7 एकर जमीन होती त्यांची आज 1000 एकर जमीन, मग ते कारखाने असतील ऑइल मिल असतील साखर कारखाने काढायचा प्रयत्न असेल दुंडेरे असेल ब्रिस्लेन प्लांट असेल पूर्ण सेपरेट मार्केट यार्ड स्वतःचा असेल। या पद्धतीनं एका व्यक्ती या ठिकाणी दहशत पाळून खोटे नाटे गुन्हे दाखल करून खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून कमीत कमी 5000 युवक किंवा 5000 केसेस अशा आहेत की प्रत्येक केसमध्ये क्रॉस केस झाले। या ठिकाणी ऍक्च्युली घरात बसून मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न एखाद्या व्यक्तीवर केला, अन्याय केला, तो जर त्याच्या विरोधाच्या पार्टीत असेल आणि ज्याने त्याला मारहाण केली अशी व्यक्ती असेल तर स्वतः काय म्हणतात त्याला स्वतः मारून घ्यायचं सेल्फ इंजुरी करायची किंवा करून घ्यायची आणि त्याच प्रकारचा गुन्हा 307 या ठिकाणी अट्रॉसिटी आणि वेळ प्रसंगी आपल्याला माहिती असेल श्याम पवार कर्तव्यावर असणारे DYSP होते त्यांच्यावरती या ठिकाणी गौतम बुद्धाची मूर्ती फोडली म्हणून 1800चा गुन्हा दाखल केला गेला, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, पुढे तो गुन्हा बी फायनल मध्ये त्यांना निष्पन्न झाला। म्हणजे अशा तऱ्हेचं राजकारण आणि राजकारणासाठी खोटं नाटक करायचं, पोलीस खात्याचे ठराविक अधिकारी त्या ठिकाणी बदलून आणायचे, महसूलचे तसे अधिकारी आणायचे आणि अशा पद्धतीने काम करायचे। मग आम्ही या ठिकाणी आता आम्ही काय काम करतो हे आपल्याला माहिती आहे, अन्नदान 15 लाख लोकांना आतापर्यंत केला असेल, बचत गटाच्या फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळल्या रिकव्हरी बंद केली महिलांच्या आत्महत्या थांबवल्या, याला 11 महिने कुठलाच पुढारी बाहेर नव्हता, त्यावेळेला आम्ही मास्क न लावता आमचे शिवसैनिक काम करत होते, झाडं लावली तर गुन्हे दाखल केले आमच्यावरती, आंदोलन केली। या ठिकाणी
पेशंट ऍडमिट करणे, डिस्चार्ज करणे, त्याची बिल कमी करणं, अंतविधीला पैसे देणे, इथपर्यंत शिवसैनिकांनी आम्ही काम केलेलं आहे. मग ह्याची पावती गावगाव 138 गावच्या फवारण्या स्टार फाउंडेशनच्या माध्यमातून मालेगाव काढा, अर्शनिक अल्बम त्यांना वाढत आहे, तपासणी ऑक्सिजनची तपासणी करणे आणि निर्भय जनता केली आणि त्यामुळं कोरोनाचं महाभयंकर संकटामध्ये कमी हानी बार्शीमध्ये झाली आणि या भगवंत नगरीमध्ये कुठलाही पुढारी त्यावेळेला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कुटुंबच्या कुटुंब घेऊन राहणार शेतात राहत होता. कुणी त्या ठिकाणी जेवढा का खाल्ला का ऍडमिट केलं का ही बघायला कुठे आलं नाही याची जाणीव आज बार्शीतल्या जनतेला झालेली आहे. बार्शी जनतेमध्ये या ठिकाणी उठाव होऊ लागलेला आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही गेल्या 3 ते 4 वर्षापासून आमदार राजेंद्र राऊत यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या प्रॉपर्टी संदर्भात त्यांनी वेळोवेळी शासनाकडे दिलेले प्रतिज्ञापत्र इलेक्शनच्या डावाला आणि त्यानंतर त्याचे प्रतिज्ञापत्र गोळा केले. माहिती अधिकारात प्रत्येक महसूल असेल, तहसील असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, ओपन प्लॉटची माहिती असेल, कारखान्याची माहिती असेल, आरओसीला कंपन्या 25-30 कंपन्या काढलेल्या आहेत त्या कंपनीची माहिती असेल, ही सगळी माहिती आम्ही गोळा केली आणि ती गोळा केल्यानंतर सीबीआय, अँटी करप्शन, ईडी आणि इन्कम टॅक्स वगैरे अशा 17 डिपार्टमेंटला आम्ही स्वतः फिर्याद देऊन या ठिकाणी सगळीकडे कंप्लेंट जे हे होते या सगळ्या पुराव्यासहित आम्ही या ठिकाणी हे दिलं, माहिती दिली आणि तक्रार कारवाई करा. जवळजवळ 2 वर्ष 1.5 वर्ष कारवाई झाली नाही. त्यानंतर आम्ही मुंबई हायकोर्टमध्ये या ठिकाणी याचिका दाखल केली आणि त्या याचिकेचा आपल्याला 52/24/2021 ला दाखल केली. त्यामध्ये वेळोवेळी सुनावणी झालेली आहे. आपल्याकडे मी विथ प्रूफ काल हे नव्हता, ते 23 जानेवारीला सांबरे साहेबांनी आणि त्यांच्या बेचनी खणखणीत अशी ऑर्डर केली की एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या विरुद्ध कारवाई मध्ये हे करताना 2-3 वर्ष त्याची तक्रारीची दखलच घेतली जात नाही. मग ते सगळं निघालं. त्यामध्ये आम्हाला काय संख्याबळ कमी आहे, मनुष्यबळ कमी आहे, गाड्या वाड्या कमी आहेत, आमका आहे, त्यामध्ये प्रियंबर प्रिन्सिपल झाला. संपूर्ण पोलीस लाचलुचपत खात्याचं या ठिकाणी अनेक फडक्यात करण्यात आला आणि त्या ठिकाणी अपडेटद्वारे संख्याबळ कधी वाढणार त्यासाठी कमिटी नेमणं शासनाला त्याचे आदेश झाले आणि यामध्ये होम डिपार्टमेंटनं आमच्या ह्या इन्क्वायरीमध्ये थोडाफार हस्तक्षेप केला तर त्या ठिकाणी त्याला अपॉलॉजी माफीपत्र दाखल करावं लागलं. इथपर्यंत मुंबई उच्च न्यायालयानं या ठिकाणी दखल घेतलेली आहे. त्यांच्या अनुषंगानं त्यावेळेला पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे यांनी अफिडेव्हिट दिला की राजेंद्र राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांची गोपनीय चौकशी आम्ही चालू केलेली आहे. त्या आणि 3 महिन्याच्या आतमध्ये इंटायर इन्क्वायरी आम्ही संपू असं त्यांनी जानेवारीमध्ये सांगितलं. आता परवा सुट्ट्या लागल्या होत्या, मेच्या 30 जुलैला सुनावणी झाली. त्यावेळेला परत त्यांनी 6 महिन्याचा मुदत मागायचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी सांबळिया साहेबांनी आपला गडकरी साहेबांचा बेंच बदलला. गडकरी साहेब आहेत ती सुद्धा ऑर्डर, मी दोन्ही ऑर्डर तुम्हाला दिलेले आहे, त्याचा मराठी अनुवाद दिलेला आहे आणि या ठिकाणी असे कडक असे म्हणजे काय म्हणतात त्याला साहेबांनी सांगितलं की तुम्ही 3 महिन्यामध्ये या ठिकाणी इन्क्वायरी कम्प्लीट करून जर निष्पन्न झालं तर कारवाई करणार होते, मग आता 6 महिन्याची मुदत कशी मागता? ती म्हणले नाही, आम्ही गोपनीय चौकशी आमची असते, त्यानंतर ओपन होते, ओपन नंतर मग तो गुन्हा दाखल म्हणजे बाकीचं होतं. साहेबांनी ते सांगितलं नाही. सुप्रीम कोर्ट इज फायनल. तुमचा कायदा, तुमचा मॅन्युअल आहे ते तुमच्या अंतर्गत ते ह्याच्यासाठी आहे. मॅन्युअल आम्हाला लागू होत नाही, पण आमचा जो सुप्रीम कोर्टानं जयललिता आणि याच्यामध्ये जो निकाल दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करून या ठिकाणी मला रिपोर्ट देणं आवश्यक होतं, तो दिला नाही. म्हणून त्याने पोलीस महासंचालक अँटी करप्शनच्या डीजीनं 10 ऑगस्ट रोजी या ठिकाणी अपडेट करायला सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो पुणे इथे इन्क्वायरी चालू आहे, पण त्यांनी अपडेट दिलं होतं, त्या अपडेट प्रमाणे न वागल्यामुळे त्यांच्यावरती क्रिमिनल कंटेम्प्ट कोर्टाने केलेला आहे. याच मॅटरमध्ये तुम्ही सगळे ऑर्डर्स पहा, ऑर्डर प्रमाणेच आपण मी आपल्याला सांगतोय आणि त्यानंतर इथं कुंभारे साहेब आहेत. कुंभारे साहेबांनी माझे 6 जवळपास आतापर्यंत तक्रारी झाल्या. आम्ही 350-400 कोटीपर्यंत जी प्रॉपर्टी माझ्याकडे माहिती होती ती सगळी दिलेली आहे. आता त्यांचं 27 त्या कंपन्या काढलेल्या, त्यांचं काय असेल ते साध्या पब्लिक लोकांकडून, शेतकऱ्यांकडून, उद्योगधंद्यावाल्याकडून हे यांनी पैसे उसने जसे घेतो आपण तसे करोडो रुपये इकडून तिकडून इकडे फिरलेले आहेत. 5-6 बँका यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत. करोडो रुपयाचे व्यवहार ट्रान्झॅक्शन यामध्ये आहे. इलेक्शनच्या टायमात किती ट्रान्झॅक्शन आहे, या सगळ्या गोष्टीची ज्याने पैसे दिले त्यांनी कुठून आणले, त्याच्याकडे कुठून आले, हे कसे मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे, यामध्ये ईडीनं कारवाई करावी आणि हे जे प्लॉट वगैरेची जी खरेदी विक्री आहे यामध्ये इन्कम टॅक्सने कारवाई करावी, या सुद्धा त्यांना आम्ही वादी प्रतिवादी केलेला आहे. सोलापुरात वेज
नॉनवेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।